शहर में अपहरण की घटनाएं बढ़ती ही जा रही है। नागपुर के MIDC पुलिस थाना अंतर्गत एक ऐसी ही घटना सामने आई। फिरियादी के ही किसी पहचान वाले ने पैसों के लालच में चलते फिरियादी की बेटी को अगवा करते हुए 7 लाख रुपयों की मांग की। फिरियादी को घटना का पता चलते ही रिपोर्ट लिखाई। पुलिस ने तुरंत एक्शन में आते हुए आरोपी के लोकेशन को ट्रेस कर उसे ढूंढ निकाला और गिरफ्तार कर लिया। नागपुर के MIDC पुलिस थाना अंतर्गत फिरियादी की बेटी को आकाश सोनों ने नामक आरोपी उसके घर जाकर माता पिता को बेटी के लिए चॉकलेट लेके आने का बहाना बनाकर बाहर ले गया, लेकिन बहुत देर हो जाने के बाद भी जब वह दोनों घर नहीं लौटे तब फिरियादी ने पुलिस स्टेशन में जाकर शिकायत दर्ज की। पुलिस की टीम ने पुलिस निरीक्षक उषा गायकवाड़ के निर्देशन के अनुसार जाँच आरम्भ की। आरोपी ने फिरियादी को फोन करके धमकाते हुए 7 लाख रुपयों की मांग की थी। पुलिस की DB टीम ने आरोपी के एरिया का लोकेशन ट्रेस करने की कोशिश की, जिस एरिया में आरोपी घूम रहा था पुलिस ने उस पर नज़र रखना शुरू किया। पुलिस ने जाल बिछाकर आरोपी को फोन पर व्यस्त रखते हुए दबोच लिया, गिरफ्तार किया और लड़की की जान बचाई। पुलिस की जानकारी के मुताबिक आरोपी ने पैसों के लालच में आकर यह कदम उठाया। आरोपी पुलिस हिरासत में है और आगे की जाँच चल रही है। फिरियादी होता त्याची 4 वर्षाची मुलगी, त्यातील आरोपी अशोक सोनोने हा त्या मुलीला जी आकाश सोनोने हा त्या मुलीला घरी जाऊन घेऊन गेला। त्यामध्ये मुलीला त्याने आईवडिलांना चॉकलेट घेऊन येतो म्हणून सांगून तिला घेऊन गेला होता। त्या ठिकाणाहून मुलगी घेऊन गेल्यानंतर फिरियादीला जेव्हा कळालं की त्याची मुलगी तो घेऊन गेल्यानंतर परत वापस करून घेत आणून घालत नाही, त्या पोलीस स्टेशनला आल्यावर पोलीस स्टेशनची आमची टीम पोलीस निरीक्षक कोळी, SDPO मॅडम पूजा गायकवाड यांनी त्यामध्ये तातडीनं त्या मुलीचा शोध सुरू केला। तेव्हा त्याने फिर्यादीला जो कॉल केला होता की जर तुम्हाला मुलगी जिवंत पाहिजे असेल तर 7 लाख रुपये घेऊन या। तातडीने आमच्या अधिकाऱ्यांनी DB टीम त्या एरियाचं लोकेशन काढण्यासाठी प्रयत्न केले। आमच्या तांत्रिक टीमने लोकेशन घेतलं आणि त्या एरियामध्ये जे तो आरोपी ज्या ठिकाणी फिरत होता त्या एरियाला आजूबाजूला आमच्या लोकांनी त्याच्यावरती वास ठेवला। फिर्यादीला व्यवस्थित ब्रीफ करून त्या आरोपीसोबत कंटिन्युअस आमची लोकं त्यासोबत बोलत होती आणि त्याला एंगेज ठेवून आम्ही तातडीनं त्या आरोपीला ताब्यात घेतलं। यामध्ये आमचे कर्मचारी इक्बाल, DB चे कर्मचारी इक्बाल शेख, राठोड, टेकाटी, पांडे आणि संपूर्ण टीमनेच चांगलं काम केलं। या टीमने एकत्रित प्रयत्न करून मुलीचा जीव वाचवला, त्याचबरोबर आरोपीलाही तातडीने त्या ठिकाणी अटक केली आणि यांच्या चांगल्या कामगिरीचं आम्ही आज या ठिकाणी त्यांचा सत्कार केला। आरोपीजवळ काही वेपन्स मिळाले का? आणि जेव्हा मौक्यावर किती आरोपी होते? मौक्यावर एकच आरोपी होता आणि वेपन वगैरे त्याच्याकडे काही मिळाले नव्हते। सर काय कारण निघालं? कारण काय निघालं? अद्याप कारण आम्ही शोधत आहोत। त्यामध्ये एकत्रित असं दिसतंय की पैशाच्या मोहापायी किंवा त्याच्यावर काही अडचणी असतील, त्याला आर्थिक अडचणी, त्यामुळे कदाचित त्याने अशी घटना केलेली असत। त्याच्यावरती कोणताही गुन्हा दाखल कोणी मास्टर माइंड कोणी होता का नाही, अजून अशी कोणते प्रकार पुढे आले? आरोपी किती वर्षाचे होते आणि कुठले? आरोपी जो मेन आरोपी हा 20 वर्षाचा आहे आणि दुसरा आरोपी हा 18 कम्प्लीट केलेला आहे, म्हणजे 19 वर्ष। आरोपी यापूर्वी त्या ठिकाणी ज्या फॅक्टरीमध्ये फिर्यादीच काम करत होता सुरक्षा कर्मचारी म्हणून, त्याच फॅक्टरीमध्ये तो लेबर काम करत होता, परंतु त्याचं काम सुटलं आणि नंतर त्याने या फिर्यादीसोबत त्याची ओळख झालेली होती। आरोपी सध्या कोणतंही काम करत नाही। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।